डबा असतो नाही का माझा खाऊ मला द्या. पण आज काय फारसा खाऊ लागणार नाही असं वाटत दिसतं मला. उमेदवार पदवीधर असलाच पाहिजे असं काही अट नाहीये, पण मतदार हा पदवीधर असला पाहिजे ही त्याची अट आहे. त्याला म्हणतात लोकशाही. मला असं वाटतं जगाच्या पाठीवरती महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल की एकच पक्ष आहे, म्हणजे खरं तर दोन पक्ष, त्यातला अर्धा पक्ष सत्तेत आहे अर्धा पक्ष बाहेर आहे. सत्तेत कोण आहे? शिवसेना. विरोधी पक्षात कोण आहे? शिवसेना. सत्तेत कोण आहे? राष्ट्रवादी. बाहेर कोण आहे? राष्ट्रवादी. अशी परिस्थिती बघितली का जगात कधी? काय आतमध्ये माझ्या ज्या धुमस आहेत ना गोष्टी काढीन योग्य वेळी बाहेर काढीन, ते आपल्या इंजिनाची वाफ आहे ना जी ते बाहेर काढीन ती. जमलेले माझ्या सर्व कोकणातले आणि मुंबईतील अधिकारी बांधवांना आणि बहिणीनो, मी तुम्हाला आज इथे काही लंबचवड भाषण करायला आलेलो नाही. मी तुम्हाला फक्त काहीतरी माहिती देण्यासाठी म्हणून आलो. खरं तर परवा दिवशी 16 तारखेला आपला मेळावा ठरलेला होता. माझे पत्रकार बांधव पण आले, खूप ठिकाणी मला बऱ्याच ठिकाणी मला सांगितलं की आम्हाला परवानगी आहे की नाही, परवानगी आहे की नाही. डबा असतो नाही का माझा खाऊ मला द्या. पण आज काय फारसा खाऊ लागणार नाही असं वाटत दिसतं मला. आज आपण हा 16 तारखेला कार्यक्रम आपला मेळावा बैठक ठरली होती, तर नेमकं त्यावेळेला मला जरा थोडस ताप आल्यासारखं वाटत होतं आणि खोकला आणि सर्दी पण सुरू होती. बोलणं पण शक्य नव्हतं मला त्यावेळेला. याची इथे बैठक बोलवली. आजचा विषय आहे आपल्याला येणाऱ्या पुढल्या वर्षी येणाऱ्या मुंबईच्या आणि कोकणाच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या संदर्भातला. शिक्षक मतदारसंघ पडे का? शिक्षक पडे. शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या भारत काय आहे, इंडिया काय, हिंदुस्थान काय, एकमेव देश असेल जगातला की जिकडे या प्रकारची लोकशाही चालते. पदवीधर मतदार म्हणजे मला आताच आठवत नाही, पण मला प्रमोद नवलकरांनी एकदा फॉर्म दाखवला होता त्याचा, पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीचा, जिथे पदवीधर येऊन मतदान करतात त्याच्या फॉर्म वरती लिहिलं होतं खाली सही अथवा अंगठा. म्हणजे उमेदवार पदवीधर असलाच पाहिजे असं काही अट नाहीये, पण मतदार हा पदवीधर असला पाहिजे ही त्याची अट आहे. त्याला म्हणतात लोकशाही. शिक्षक मतदारसंघामध्ये देखील तो शिक्षक असलाच पाहिजे असं काही नाहीये, पण जे मतदान करतात ते शिक्षक असले पाहिजेत. आताची मला पद्धत पाहिजे मला त्या फॉर्म मध्ये अजून तसंच आहे घ्या. याला म्हणतात लोकशाही. तर या लोकशाहीमध्ये ही पदवीधर मतदारसंघाची आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे. त्याचे जे पदवीधरांकडनं शिक्षकांकडनं जे फॉर्म भरून घ्यायचे आहेत आपले पक्षाचे, त्याची मुदत मला असं वाटतं डिसेंबर पर्यंत आहे. बरोबर ना रे? ते तुम्हाला सांगते. तर त्या अनुषंगाने आपल्याला त्या काळात हे सगळे फॉर्म्स भरून घ्यायचे आहेत. प्रत्येक शाखाध्यक्षाने, प्रत्येक उपशाखाध्यक्षाने, माझ्या प्रत्येक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी किती किती फॉर्म्स भरून घ्यायचे कोणाकोणाकडनं. फक्त महत्वाचं म्हणजे ते पदवीधर असला पाहिजे. कोणी उठायचं नाही, समजलंय? पत्रकार निघू शकतात, पण मी निघाल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी इथे बसलं पाहिजे. अनेक विषय आहेत. आता आपला टोलचा विषय आता आमच्या अविनाशने, कुठे गेला अविनाश? हा अविनाशने आता किती कॅमेरे लावले? कॅमेरे किती लागले कुठे? 90 कॅमेरे प्रत्येक टोल नाक्यावर लावले होते. समजतच नाही
किती गाड्या येत आहेत, किती गाड्या जात आहेत, रोजच्या त्या टोल तुमच्या गाड्या रजिस्टर किती होत आहेत रोजच्या? मुंबई आरटीओ असेल, ठाणा आरटीओ असेल, सगळ्या ठिकाणी आपल्याला रोजच्या रोज आपल्या हजार हजार गाड्या आपल्याला रजिस्टर होत आहेत आणि टोल वगैरे गाड्या तेवढेच, असं कसं होईल? मी म्हटलं एकदा काहीतरी बघूयात. म्हटलं आपण मागच्या वेळेला माझा महाराष्ट्र सैनिक उभा होता, सगळे पदाधिकारी उभे होते, तेही आपण पाठ दिलं होतं, तेही जरी चुकीचं सांगितलं म्हटलं तर रेकॉर्डच करून टाका, आता माणसंच नकोत. सगळी विचित्र घाळणी परिस्थिती झाली आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे मला ना, मी असं राजकारण अशी परिस्थिती मी महाराष्ट्रात कधी बघितलीच नाही. मला असं वाटतं जगाच्या पाठीवरती महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल की एकच पक्ष आहे, म्हणजे खरं तर दोन पक्ष, त्यातला अर्धा पक्ष सत्तेत आहे, अर्धा पक्ष बाहेर आहे त्याच नामाने. सत्तेत कोण आहे? शिवसेना. विरोधी पक्षात कोण आहे? शिवसेना. सत्तेत कोण आहे? राष्ट्रवादी. बाहेर कोण आहे? राष्ट्रवादी. अशी परिस्थिती बघितली का जगात कधी? हे काय राज्य म्हणायचं का काय म्हणायचं? आणि नुसते आपले चालू आहे, दिवस ढकलत आहेत. मधेशी ते दादा आपले भुसे आले, चांगला प्रामाणिक माणूस, मधारी जाऊन ते सगळे ते आता येलो लाईन बिलो लाईन जरा आपल्याला बघायला लागेल त्या सगळ्या गोष्टी. तुम्ही चोही लक्ष असलं पाहिजे त्याच्याकडे. मतदानाच्या दिवशी फक्त जिवंत राहा, मतदान करा, तिथेच मेलात तरी चालेल. काय पण ब्रिजेस बांधतायत, काय फ्लॉवर्स बांधतायत, लोकांची चिंताच नाही कोणाला. मी आता मुद्दामून मी सकाळी आता बोलत होतो आपल्या सगळ्या अभिनाश या सगळ्या लोकांबरोबर. हा माणूस बघ, ही टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे. हा कोण तरी किशोर रूपचंदानी हा माणूस, त्याचा ईगल काय कन्स्ट्रक्शन, त्याला चिपळूणचा फ्लायओव्हर जो पडला 140 कोटी रुपयांचा फ्लायओव्हर बांधायला दिला, तो फ्लायओव्हर पडला. आमच्याकडे एक दिवसाची बातमी झाली, पुढे काही नाही, त्याच्याबद्दल काही बोललं जात नाही पुढे. संबंधित मंत्र्याचा कोणी राजीनामाही मागत नाही. संबंधित मंत्र्याला कोणी तो संबंधित मंत्री कोणी जाऊ चव्हाण त्याशी बोला म्हणाले होते, एक काय ते गणपतीसाठी एक लेन चालू करतो, जे काय करोडो रुपये घातले सगळे वाहून गेले, सगळं फुकट गेलं, करोडो रुपये नुसते फुकट जात आहेत, त्या रस्त्यांवरती जीव जात आहेत. पण काही नाही, मतदान चालू आहेत या देशात, निवडणुका सुरू आहेत, त्याच त्याच लोकांना आनंदाने लोक मतदानही करतायत. कोणता देश मला समजत नाही. मला ज्या देशाला ज्या नागरिकांना राग येत नाही गोष्टींचा, त्याचं काय करायचं? हे या माणसाला चिपळूणमधलं 140 करोड रुपयाचं काम मिळालं, त्याच्याच ते परशुराम ते आरोळी या रस्त्याचं 670 कोटी रुपयाचं त्यांनाच काम दिलेलं आहे, आणि मुंबईमधलं जवळपास 980 कोटी रुपयांचं काम त्याचं सुरू आहे आता. ज्यांच्या हातून ब्रिज पडतायत, ज्यांच्या हातून रस्ते चांगले बांधले जात नाहीयेत, ज्यांच्याकडनं आपल्या नागरिकांना सोयी मिळत नाही आहेत, अशा लोकांना हे हजार हजार दोन दोन हजार कोटीची कामं दिली जात आहेत. आणि बस आम्ही फक्त हताशपणे बघत बसायचं काय चाललंय. आमच्याकडचा कोणी माणूस विचारतही नाही निवडणुका कधी लागणार आहेत, काय होणार आहे, काही नाही, चालू आहे बस, कायदा नावाची काही गोष्टच नाही उरली, काय भीती नावाची गोष्टच उरली नाही. कोणाला काही कडक शासन होतील या असल्या वागल्यावरती काही नाही, रस्त्यावर खड्डे पडतात पडतायत, खड्ड्या पडत नाही आम्हाला कोणाला. ज्या काय आतमध्ये माझ्या ज्या धुमस आहेत ना गोष्टी, काढीन योग्य वेळी बाहेर काढीन, त्यात आपल्या इंजिनाची वाफ आहे ना जी, ते बाहेर काढीन ती, नाही चटके बसले ना त्या गोष्टींची. पण तुर्तास आता या निवडणुकांकडे तुम्हाला सगळ्यांना काळजीपूर्वक नीट लक्ष द्यायचंय, कशा प्रकारचे फॉर्म भरून घ्यायचे, त्याच्यामध्ये माझ्या अनेक शिक्षित माता भगिनी असतील, माझे बांधव असतील, या सगळ्यांकडनं जाऊन नम्रपणे त्यांच्याकडनं फॉर्म भरून घ्यायचे. निवडणुकीच्या वेळेला काय करायचं पुढचे प्रोसेस ते सांगेलच. पण सर्वात जास्ती महाराष्ट्रात, सर्वात जास्ती या कोकण मुंबई या भागात, सर्वात जास्ती इतर सगळ्या पक्षांपेक्षा जास्ती
तरुण तरुणी सुशिक्षित उमेदवार सुशिक्षित नागरिक हे आपल्या पक्षाकडे त्यांचा ओढा आहे. फक्त ते तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे, घराघरामध्ये गेलं पाहिजे, टकटक केली पाहिजे, त्यांच्याशी शांतपणे नीट बोललं पाहिजे आणि त्यांच्याकडनं हे फॉर्म तुम्ही भरून घेतले पाहिजेत. हे लवकरात लवकर तुमच्याकडनं ही प्रमाणे आपण याच्या पुढची कारवाई कराल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.